नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सतरा सप्टेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडींचं चा विश्लेषण बघणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवरही आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता कालचं जे स्टेटमेंट होतं आपल्या संरक्षण मंत्र्यांचं लोकसभेमध्ये ते ऐकून आता चीननी नव्यानी कांगावा सुरू केलेला आहे आणि चीननी म्हटलेलं आहे की भारतानेच करारांचं उल्लंघन केलेलं आहे आम्ही जे काही करार आहेत सीमेसंबंधीचे ते करारांचं पालन करत असतो हा ना आणि जे काही सार्वभौम असेल भौगोलिक एकात्मता असेल या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही कटिबद्ध आहोत वगैरे तर चीनने असं म्हटलेलं आहे त्याला काही अर्थ नाही आता एकंदरीतच सहा महिन्यांमध्ये चीनच्या सीमेवर घुसखोरी नाही परंतु भारत पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी आहे गेल्या सहा महिन्यात जवळपास सत्तेचाळीस वेळा घुसखोरीचा प्रयत्न झालेला आहे भारत पाकिस्तानची जी सीमा आहे तर तिथून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होते किंवा हे दुसऱ्या बाजूनी पण यायचा प्रयत्न करत असतात ही लोकं तुम्ही बऱ्याचदा अशा न्यूज ऐकल्या असतील की सीमेवर मोठ्या प्रमाणावर गोळाबारी चालू आहे तर त्यावेळेस आपलं लक्ष विचलित करून घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तान बऱ्याचदा करत असतं मग गेल्या तीन वर्षामध्ये जवळपास पाचशे चौऱ्याण्णव वेळा घुसखोरीचे प्रयत्न झालेले आहेत याच्यामध्ये तीनशे बारा वेळा घुसखोरी यशस्वी झाली त्यांची आणि ते आलेले आहेत भारतात घुसखोरी म्हणजे काय भारतीय आणि ही जी सीमारेषा आहे इकडं पाकिस्तान आहे समजा इकडं भारत आहे तर ही जी बॉर्डर आहे ही बॉर्डर क्रॉस करून भारतात यायचं आता इथला बराचसा भारत आणि पाकिस्तानची जर पूर्ण बॉर्डर बघितली तर बऱ्याच ठिकाणी ज्योग्राफिकल इश्यू असा आहे की भौगोलिकताच अशी आहे की आपण ते इनफिल्ट्रेशन आहे ते शंभर टक्के थांबवू शकत नाही जसं तुम्ही इकडं नेपाळ भूटान तिकडची पण बघितली नॉर्थ ईस्टच्या साईडला तर ती जॉग्राफी बऱ्याच ठिकाणी मॅटर करते आणि ह्या सर्व हिच्यामध्ये गेल्या तीन वर्षातला आकडा जर बघितला तर पाचशे ब्याऐंशी दहशतवाद्यांना आपण ठार केलेलं आहे आणि शेहेचाळीस दहशतवाद्यांना अटक केलेली आहे तर हा सगळा आता हे आकडे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही पण तुम्हाला तिथली इंटेन्सिटी लक्षात येते नवीन पार्लमेंटची जी बिल्डिंग उभी राहते ज्याला आपण विस्टा प्रोजेक्ट म्हटलेला आहे हा ना विस्टा प्रोजेक्टचं लेक्चर आपल्या याच्यावर आहे तर टाटानी संबंधीचा जो कॉन्ट्रॅक्ट होता आणि त्याच्या संबंधीची जी बीड होती तर ती जिंकलेली आहे आणि लालसन अँड ट्रुब्रो जे आहे तर त्यांचं जे इस्टिमेट होतं एल टीचं ते जवळपास आठशे पासष्ट करोड इतकं होतं टाटाचं जे होतं तर ते आठशे एकसष्ट होतं टाटा प्रोजेक्ट लिमिटेडला आता हा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे तर एकंदरीतच टाटा आणि टाटाचं काम जे आहे तर त्याच्यातून गोष्टी वर्क होतील चांगल्या पद्धतीने अशी अपेक्षा ठेवूयात आपण तर हे खूप महत्त्वाचं आहे सेंट्रल विस्टा काय आहे ना की हा विस्टा प्रोजेक्ट म्हणजे ही आपलं तुम्हाला एक ओ, एरियल व्ह्यूज आहे आपली जी पार्लियामेंट आहे त्या पार्लियामेंटची जी आत्ताची जी काही बिल्डिंग आहे तर एकतर ती अपुरी पडते दिल्लीमध्ये बऱ्याचशा बिल्डिंगा भाड्याने घेतलेल्या आहेत आपण वेगवेगळे जे काही गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत इथून तिथं ट्रॅव्हल करत जाणं पॉल्युशन त्याच्यानंतर जे काही ट्राफिक आहे तिच्यात बराचसा वेळ जातो या सगळ्या गोष्टींना विचारात घेऊन प्रोजेक्ट विस्टा आखण्यात आलेला आहे प्रोजेक्ट विस्टावर पण बरीच चर्चा झालेली आहे प्रोजेक्ट विस्टा आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे त्याचं लेक्चर तुम्ही बघा प्रोजेक्ट विस्टा डॉक्टर सुशील स्पॉटलाईट बघा तर तिच्यात तुम्हाला क्लिअर होऊन जाईल जी ही जी ब्रू जमात आहे ती परत न्यूजमध्ये इतक्या वेळा जमात न्यूजमध्ये आहे हिच्यावर हंड्रेड अँड वन पर्सेंट येत्या काळात प्रश्न तुम्हाला सापडतील आता याच्याबद्दल आपण बघितलं होतं की मिझोराममधून ही त्रिपुरामध्ये गेलेली जमात आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये जे काही हिंसाचार मिझोराममध्ये झाला तिथून ते त्रिपुरामध्ये गेलेत आता ही जी ब्रू जमात आहे यांचं रिहॅबिलिटेशन करायचं आहे आणि ते त्रिपुरात करायचं आहे आणि त्यातल्या त्यात त्रिपुरामध्ये आधी काय होतं ना की नॉन ब्रू कम्युनिटीजचा याला विरोध होता आता परिस्थिती अशी आलेली आहे की सेम ट्राईब अपोज करते म्हणजे जे त्रिपुरामध्ये सेटल झालेले ब्रूज आहेत तेच अपोज करत आहेत की बाहेरचे ब्रूज आम्हाला नकोत आता एकंदरीतच इथं एक नवीन परत नाव समोर आलेलं आहे की मिझोराममध्ये आता आपण रिंग्स बघितलं होतं बघा ना ब्रूला रिंग्स पण म्हटलं जातं ब्रू रिफ्युजीज जे आहे आणि याला रिंग्स असं पण म्हटलं जातं आता याचं दुसरं एक नाव जे आहे की तुई कुक मिझोराममध्ये याला काय म्हटलं जातं तुई कुक ओके तर हे मिझोमधलं नाव आहे हे एक लक्षात ठेवा म्हणजे आता ब्रू रिंग्स तुई कुक तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो हो आहे ह्या सर्व याच्यामध्ये आहे की आता हा सगळा वाद जो आहे आणि यांचे जे हे असतात म्हणजे जवळपास तीन हजार पस्तीस हजार ब्रूज जे आहेत तर ते इथून एक व्हायलन्स जो झाला होता मिझोराममध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये तर ते नंतर शिफ्ट झाले त्रिपुरामध्ये तर तोही एक मुद्दा लक्षात ठेवा जवळपास पस्तीस हजार ब्रूथचं रिहॅबिलिटेशन आणि त्याच्यानंतर यांचे जे हे हेड ऑफ विलेज असतात त्यांना चौधरी असं म्हटलं जातं बघा है ना की चीफ ऑफ उथमपिरा विलेज विलेजचा जो चीफ आहे चौधरी तर ते पण एक लक्षात ठेवा नॉर्थ ईस्टमध्ये सिम्पली जर चुकून विचारलं साध्यात सोपं हा ना यू पी एस सी असा प्रश्न विचारू शकते एम पी एस जाणार तानाने जास्तीत जास्त तुम्हाला ब्रू जमात आणि त्याच्यासंबंधी विचारेल या ब्रू संबंधीचे काही फॅक्ट्स लक्षात ठेवा यांचा एक डान्स आहे तर डान्सचं नाव लक्षात ठेवा की तो जो डान्स आहे त्याचं नाव आहे मै नोहमा नोहमा ओके आता हा जो मई नोहमा यांचा डान्स आहे नृत्य आहे यांचं तर ते ज्या वेळेस हार्वेस्टिंग असतं त्यावेळेस पीक कापणी आणि का तो सगळा जो काही हे आहे शिफ्टिंग कल्टिवेशन आणि हे कशाशी रिलेटेड आहेत सर्वे शिफ्टिंग कल्टिवेशनशी रिलेटेड आहेत बघा है ना झूम कल्चर ज्याला म्हटलं जातं है ना स्लॅश अँड बर्न तर त्याच्याशी रिलेटेड आहेत हे जे ब्रूज आहेत तर ब्रूज लोक जे आहेत तर यांचं रिलिजन जर बघितलं तर हे हिंदू लोक आहेत हिंदू कम्युनिटी हिंदू रिलिजन आहे आणि एकंदरीतच यांचा फोक डान्स जो आहे तो तुम्ही बघितला आणि दुसरा एक अजून फोक डान्स यांचा आहे तो आहे होजागिरी जसा हा मै नोहुम्मा आहे दुसरा एक होजागिरी आहे है ना कोजागिरी नाही होजागिरी है होजा ना तर ते एक लक्षात ठेवा हा पण एक डान्स आहे यांचा आता तुम्ही जर मिझोराममधल्या ट्राईब्सचा विचार केला तर मिझोराममध्ये कुठल्या कुठल्या ट्राईब्स आहे बरं जस्ट एक आपण लक्षात ठेवा लई नावाचे टाईप तिथं आहे फनई नावाचे टाईप तिथं आहे त्याच्यानंतर मारा आहे बघा है ना त्याच्यानंतर लुशई आहे हे आपण ट्रायबल सगळ्या काउन्सिलन ते हे करतो ट्रायबल एरियाज तिच्यामध्येही होतं आपलं त्याच्यानंतर पोई आहे आणि लास्ट वन दॅट इज राल्टे ओके सो so, लई फनई मारा लुशई पोई राल्टे या मिझोराममधल्या सगळ्या ट्राईब्स आहेत लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन रशियाने जी काही टे हे केलेली आहे वॅक्सिन तयार करत आहे रशिया स्पुतनिक हे स्पुटनिक वॅक्सिन जे आहे याचे रेफरन्सेस आपण बघितले होते याचं नाव स्पुटनिक का दिलेलं आहे बरं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण हे बघितलं होतं यांनी करार कुणाबरोबर केलेला आहे डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी जी आहे हैदराबादची आता है डॉक्टर रेड्डीज जे आहे ते खूपच फेमस आहे बघा है ना डॉक्टर रेड्डीज म्हणजे तुमच्या घरातली औषधं जरी तुम्ही नीट बघितली होती यात दोन चारीच्यावर चार रेड्डीजचा शिक्का मिळून जाईल तुम्हाला तर थर्ड फेजचे ट्रायल चालू आहेत आणि यांनी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आर डी आय एफ रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांनी करार केलेला आहे या रेड्डीज लॅबोरेटरीबरोबर तर तोही एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर म्हणजे भारतामध्ये उपलब्ध करायचं येत्या काळामध्ये हे सगळं स्पुटनिक फाईव्ह गडकरी जे आहेत आपले त्यांना कोविड पॉझिटिव्ह झालेला आहे आणि सिरम इन्स्टिट्यूट जी होती की जिच्या ट्रायल्स थांबवण्यात था आल्या होत्या वॅक्सिनच्या त्या परत एकदा रिझ्यूम करण्यात आलेल्या आहेत ही एक पॉझिटिव्ह बाब आहे आपल्यासाठी राज्यसभेमध्ये करोनातली जी चर्चा होती तिच्यावर आता जे विरोधक आक्रमक झालेले टाळेबंदीने काय साधलं वगैरे असे प्रश्न विचारले याला सरकारने उत्तर दिलेलं आहे चौदा ते एकोणतीस लाख लोक करोनाबाधित झाले असते तर ते करोनाबाधित होण्यापासून बचावलेले आहेत चौदा ते एकोणतीस लाख आणि जवळपास अठ्ठ्याहत्तर हजार जे आहेत तर ते मृत्यू आम्ही रोखलेले आहेत असं सरकारने म्हणणं आहे आता याला सिंपली हे हर्षवर्धन सी जे आहेत आपले आरोग्यमंत्री त्यांनी हे सांगितलं पण याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आनंद शर्मा जे आहेत काँग्रेसचे तुम्ही ओळखत असाल तर त्यांनी याला युक्तिवाद केला होता की याची आकडेवारी कुठल्या बेसिसवर तुम्ही देत आहे की चौदा ते एकोणतीस लाख लोकांना संसर्ग झाला असता म्हणजे ज्या सरकारकडं म्हणजे मजुरांच्या आकडेवारी संबंधी सरकारनी हात वेळ केलेले आहेत की मजूर जे आहेत हा ना तर किती लोक मजुरांचा मृत्यू झाला तर सरकारने सोय मिनिस्ट्री ऑफ लेबरनी क्लिअर केलेला आहे आमच्याकडे या यासंबंधीची आकडेवारी नाही त्याच्यामुळे कुणालाही याच्यातून भरपाई मिळणार नाही गोष्ट क्लिअर आहे म्हणजे तुमच्याकडं किती लोक मेले याची खूप प्रॉपर मजुरांच्या बाबतीत की जो खूपच म्हणजे इश्यू फार क्लि त्यावेळेसचा जो इंटेन्स होता तर तीच माहिती सरकारकडं नाही आहे मग त्या केसमध्ये तुम्ही हे जे आकडे सांगतात हे आकडे कशाच्या बेसिसवर आहे की असेच आपले हा ना आलं मनाला तर हा सगळा इश्यू आहे बघा गव्हर्नमेंट कुठलंही असू देत गव्हर्नमेंटला प्रश्न विचारले पाहिजेत एवढं एक लक्षात ठेवा म्हणजे आज बी जे पी सत्तेत आहे उद्या काँग्रेस असेल परवा अजून तिसरा कुठला पक्ष असेल हा ना पण एक गोष्ट आहे की प्रश्न विचारले पाहिजेत प्रश्न विचारणं हे डेमोक्रेसीमध्ये एक सगळ्यात बेसिक गोष्ट आहे ही अदरवाईज आपली डेमोक्रेसी डिस्फंक्शनल होऊन जाते पण एक गोष्ट आहे की जे कि हे जे होतं की मजुरांच्या बाबतीमध्ये जी इन्सेन्सिटिव्हिटी आणि त्या सगळ्या गोष्टी आहे याच्यामध्ये फक्त व्यवस्था जबाबदार आहे का नाही याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आपला मीडियासुद्धा आहे की जो कुठं भरकटला आहे त्यालाच कळत नाही आहे म्हणजे एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की हे जे चार पिलर्स आहेत लोकस लोकशाहीचे ते फार इंटेन्सिव्हली त्यांनी काम करणं अपेक्षित असतं पण त्या गोष्टी होत नाही आता हे जे स्टबल बर्निंग आहे हे जे सगळं पंजाब हरियाणा इथं जे पीक काढून घेतल्यानंतर त्याचं जे काही हे रेसिड्यूज असतात ते जाळले जातात आणि जा तिच्यातून दिल्लीत मोठ्या प्रमाणावर प्रमोशन पॉल्युशन होतं तर ह्या सगळ्या याच्यामध्ये जे पुसा इन्स्टिट्यूट आहे संबंधी त्यांनी एक कॅप्सूल काढलेलं आहे ते कॅप्सूल आता याच्यात खूप प्रॉपर ना नाव वगैरे नाही दिलेलं त्याचं तर ते कॅप्सूल जर तुम्ही ह्या सगळ्या स्टबल जे काही रेसिड्यूज असतात म्हणजे जे काही उरलेलं शेतातलं पीक काढल्यानंतरचा जो कचरा पडलेला आहे समजा तर त्याच्यात ते जर कॅप्सूल तुम्ही टाकलं पाण्यात मिक्स करून तर तिच्यामुळे काय होतं तो कचरा डिकंपोज होऊन जातो म्हणजे त्याचं खत होऊन जातं तर हे सोल्युशन आता यांनी आणलेलं आहे की तुम्ही जाळू नका वगैरे गोपालरायांनी दिलेलं आहे ते समोर तर बघू येत्या काळामध्ये काय का होतं कारण दिल्लीचा पॉल्युशनचा विषय फार आ, मोठा आहे गंभीर येतो आता हे बघा अब्राहम ॲकॉर्ड ओके तर हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं याचं प्रॉपर नाव ओके आता हे कुणाबद्दल आहे अब्राहम ॲकॉर्ड तर हे अब्राहम ॲकॉर्ड जे आहे ते यू ए बहरीन आणि इस्रायल आणि घडवून कुणी आणलं करता करविता डोनाल्ड ट्रम्प यू एस ओके सो एवढा एक लक्षात ठेवा की हा जो करार झालेला आहे तर हा याला अब्राहम अकॉर्ड असं म्हटलं गेलेलं आहे यू एस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सगळं घडवून आणलं आपण बघत होतो एवढ्या दिवसापासून आणि एकंदरीत हे सगळं जे गल्फ आहे ते सुन्नी रुल्ड आहे आणि दुसरं जे आहे इस्रायल जेवी स्टेट आहे तर सुन्नी प्लस जेविश हे एकत्र आलेले आहेत आणि याच्यातून काहीतरी चांगलं होईल असं वाटतं आहे आपल्याला हा ना की तसं चित्र तरी उभं केलं गेलेलं आहे पण बघूयात ह्या गोष्टी किती वर्क होतात कशा होतात तर ती एक बाब लक्षात ठेवा साताऱ्याचे डॉक्टर जे आहेत अमित सय्यद यांनी केरळमध्ये एक नवीन पालीची प्रजाती शोधली आहे ही पाल तुम्ही बघू शकता याच्यावर हा ना अशी डिझाईन आहे तपकिरी काळ्या रंगामध्ये हिच्या मानेखालचा जो पार्ट असतो हा गडद असतो आणि पोटाखालचा जो असतो तो पांढरा असतो ओके सो एकंदरीतच ही जी पाल आहे या पालीला नाव दिलेलं आहे निम्स्पिस पलकांडेसिस आता पलक्काडेन्सिस जे नाव दिलेलं आहे तर पलक्कड केरळमध्ये ती सापडलेली आहे हा ना आणि साताऱ्याचे आहेत हे डॉक्टर अमित सय्यद है ना वन्यजीव संशोधक तर त्यांनी हे केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की निम्सिस पलक्काडेसिस असं नाव करण्यामागं साधी गोष्ट आहे की हे पलक्कडमध्ये सापडलं दुसरा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा जो आहे की याची वैशिष्ट्य काय पाठीवर तपकिरी काळ्या रंगाची नक्षी आहे जबड्याखालचा भाग गड गर, गडद केशरी आहे आणि पोटाकडची बाजू पांढरी so, आहे सो हा जो भाग आहे सगळा हा गडद केशरी रंगाचा आहे ह ना तर हे पण एक लक्षात ठेवा आणि हे तपकिरी ब्लॅक काळ्या रंगाची नक्षी तर ही पाल लक्षात ठेवा आता ॲक्च्युली तिथं वेस्टर्न घाटचा जर विचार केला तर निम्सिस लिटोरिसिस नावाची एक प्रजाती सापडते ही तिच्यासारखीच दिसते म्हणून बरेच दिवस हिला निम्सिस लिटोरिसिसच म्हटलं जात होतं परंतु भारतातल्या पश्चिम घाटामध्ये ही लिम्सिस लिटोरिसिस केरळमध्ये आढळली होती एक अठराशे त्रेपन्नमध्ये जेडॉन नावाच्या ब्रिटिश संशोधकांनी याचा शोध केला लावला होता मलबार केरळमध्ये परंतु आता हे फार क्लिअर झालेलं आहे डॉक्टर अमित सय्यद यांच्या संशोधनामुळे की ही वेगळी पाल आहे निम्स पीस पलक्काडेसिस तर ते लक्षात ठेवा ललिता देसाई ज्या आहेत उर्फ आशू आशू म्हटलं यायचं यांचं मराठी अभिनेत्री आहेत खूप फेमस आहे हा ना तुमच्या घरातली बरीचशी लोकं जर तुम्ही यांच्याबद्दलचं काही ऐकलं नसेल तर तुम्ही विचारू शकता सो प्रसिद्ध अभिनेत्री तर आचार्य यात्रेंची लग्नाची बेडी जे नाटक होतं तिच्यातल्या रश्मीच्या भूमिकेने त्यांना अमाप लोकप्रियता दिली होती खूप प्रसिद्ध करून टाकलं म्हणजे तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ती एखादी गोष्ट तुम्हाला खूप म्हणजे तुम्ही ज्या उंचीवर जातात तर ती तिथं नेऊन ठेवते नाटकं जर तुम्ही बघितली तर ब्रह्मचारी गुंतता हृदय हे नाथा माझा मॅडम अपराध मिस केला तुझे आहे तुझपाशी अभिलाषा मराठी रंगभूमीवरचं खूप महत्त्वाचं नाव आहे ललिता देसाई हिंदी चित्रपट पण केलेत त्यांनी कप क्यो और कहा अमर प्रेम संतान सीतावर गीता यादो की भारत हा और गीता चित्रपट न्यूजमध्ये होता बघा त्या पुण्यातल्या आजी होत्या की ज्या है ना काठी वगैरे चालवतात सगळं ना आणि त्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये मा मदतीसाठी हाक दिली होती तर त्यांनी पण सीतागीतामध्ये काम केलं होतं त्याचे रेफरन्स आले होते सो so, ललिता देसाई उर्फ आशू सीतागीता हा खूप फेमस म्हणजे त्यावेळेचा पिक्चर चाललेला हेमा हेमा मालिनीने डबल रोल केलेला आहे सीता सीतागीताचा सो so, ह्या आहेत ललिता देसाई उर्फ आशू त्याच्यानंतर नेक्स्ट वन हा चेहरा लक्षात ठेवा हा चेहरा खूप महत्त्वाचा आहे जे काही ॲमेझॉनची जंगलं आहेत ती ॲमेझॉनची जंगलं जी काही उभी आहेत त्याचं जे श्रेय जातं ते या चेहऱ्याला जातं आणि एकंदरच ब्राझील ब्राझीलमधलं एन्व्हायरमेंट आहे ना त्या संबंधी अवेअरनेस केली आणि अख्खं जग ब्राझीलच्या ॲमेझॉन जंगलांच्या पाठीशी उभं राहिलं तो हा माणूस है ना आणि यांच्याबद्दल आलेलं होतं चिको मेडन्स आता चिको मेडन्सचा रेफरन्स जो आहे तो एवढाच आहे की म्हणजे ब्राझीलच्या पर्यावरणाचा लढवाय या आता रिसेंट दोन हजार वीसमध्ये हा रेफरन्स नाही परंतु कुतुहलमध्ये यांच्याविषयी आलं होतं एकोणीसशे ऐंशीच्या दशकातली ही गोष्ट आहे की ॲमेझॉनची जी जंगल होती तिथल्या झाडांची कत्तल होत होती का जागतिक विकासाच्या नावाखाली म्हणजे आता चिको मेडन्स ही जी व्यक्ती आहे तर ती त्याच्या वडिलांबरोबर आणि त्यांच्या कम्युनिटीच्या लोकांबरोबर लॅटेक्स जे काही रबरसाठी है ना झाडांमधून ते जे सगळं लिक्विड जमा केलं जातं त्या कामावर जायचे आणि वयाच्या पायऱ्या आठ नऊ वर्षापासून त्यांनी ते, ते काम केलेलं आहे आणि नंतरच्या काळातही विकासाच्या नावाखाली ॲमेझॉन जंगलाचे पट्टेचे पट्टे म्हणजे पट्टे झाडाची झाडं तोडायला लागलीत कंपन्या यायला लागल्या तर तिच्यामधून त्यांनी मग ऐंशीच्या दशकामध्ये हे सगळं जे होतं पर्यावरण ॲमेझॉन त्याच्यासंबंधी काम करायला सुरुवात केली जून एकोणासशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मेडन्स यांच्या सेरिगल केचोराईसह हा जो एरिया होता मेडन केचुराई हा त्यांचा बालपण गेलेला एरिया आहे करती था, सकत, था था तर तिथं आणखी तीन क्षेत्रांसह संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं ते ॲमेझॉनचं जंगल आणि सेरिगल केचोयराजचा एरिया आणि बावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मेडन्स यांची हत्या करण्यात आलेली आहे सो पृथ्वीचा जो गोल आहे तिच्यावर ह्या गोष्टी अशाच होतात सत्यदेव दुबेची गोष्ट तुम्ही जर ऐकली असेल तर बघा सत्येंद्र दुबे जे आहेत सत्येंद्र दुबे विसल ब्लोअर सत्येंद्र दुबे यूट्यूबवर सर्च करा आणि सगळी स्टोरी बघा तुम्ही काय आहे है ना तर एकंदरीतच अशी जी कामं करणारी लोकं आहेत त्यांना अख्ख्या जगाच्या पाठीवर कुठेही जा शेवटी काय पृथ्वी एक आहे माणूस पण एकच आहे हा ना रंगरूप चेहरा बदलत असतो वृत्ती तीच असते कपिला वात्सायन हे खूप महत्त्वाचं नाव आहे एकंदरच लेखिका आणि कला समीक्षक होत्या वयवर्ष ब्याण्णव यांचं निधन झालेलं आहे संस्थापक संचालक होत्या त्या इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टच्या काही काळ राज्यसभेच्या सदस्य पण होत्या आय आय सीच्या अशा या प्रकल्पाच्या अध्यक्ष पण होत्या खरं तर इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्यांची पुस्तकं ही पुस्तकं फार गाजली आहे नाही त्या काळामध्ये याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे द स्क्वेअर अँड द सर्कल ऑफ इंडियन आर्ट्स एकोणीसशे सत्त्याण्णवला पुस्तक आलं होतं आहे भरत दि नाट्यशास्त्र दोन हजार सहा डान्स इन इंडियन पेंटिंग दोन हजार चार क्लासिकल डान्स इन लिटरेचर अँड आर्ट्स दोन हजार सात ट्रान्समिशन अँड ट्रान्सफॉर्मेशन लर्निंग थ्रू दी आर्ट्स इन एशिया दोन हजार अकरा सो so, ही पुस्तकं आहेत त्यांची आणि खूप महत्वाची पुस्तकं आहेत ही लक्षात ठेवा पुढचं जे आहे ते पुरस्कार पद्मविभूषण दोन हजार अकरामध्ये त्यांना मिळाला होता हा त्यांचा फोटो बघा हा ना तर लक्षात ठेवा काय ना बऱ्याच लोकांचं होतं की तुम्ही फोटो दाखवा म्हणजे मेमरीसाठी ते चांगलं असेल तर एकंदरीतच कपिला वसैन यांच्याबद्दल पुस्तकं तेवढी लक्षात ठेवा हा फोटोही लक्षात असू देत त्यांचा त्याच्यानंतर योशी हेडे सुगा योशी वेडे सुगा जपानच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे काल सोळा सप्टेंबर दोन हजार वीस माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांना आतड्याचा आजार होता तिच्याने ते त्रस्त होते आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे सुगा हे जे आहेत ॲबे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट सचिव होते ॲबे जे आहेत ते माजी पंतप्रधान शिंजो ॲबे आणि बघा म्हणजे कॅबिनेट सचिव ते पंतप्रधान असा हा योशी योशीडे सुगा यांचा प्रवास आहे ते शिंजो ॲबे यांचे समर्थक होते दोन हजार सहा सातपासून त्यांच्याबरोबर काम करत होते आणि दोन हजार बारामध्ये ॲबे यांना पुन्हा सत्ता मिळवून देण्यात त्यांची भूमिका फार महत्त्वाची होती आणि ते शेतकरी पुत्र आहेत म्हणजे फार्मर फॅमिलीशी बिलॉंग करतात हॅ ना तर हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर है ना यशोयोडे सुका है ना हा आता नवीन चेहरा जपानसाठी त्याच्यानंतर जे काही कपल असतात लग्न करणारे स्पेशल मॅरेज ॲक्ट आणि त्या सगळ्या गोष्टी तर त्यांचे डिटेल्स देणं गरजेचं आहे का का पब्लिश करतो आपण हे सगळे डिटेल्स तर अशी जनहित याचिका आहे म्हणजे तुम्ही जर विचार केला की स्पेशल मॅरेज ॲक्ट जो आहे तो या कपलच्या प्रायव्हसीचं व्हायलेशन करतो कारण आपल्या इथं अशा बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत की ज्यावेळेस त्यांचे सगळे डिटेल्स लावलेले असतात ला म्हणजे तुम्ही जर एखाद्या मॅरेज याच्या ठिकाणी गेलात रजिस्टर मॅरेज जिथं होतात तिथं बाहेर लागलेलं असतं सगळे फॉर्म्स असतात आणि बऱ्याचदा सोशल मीडियावर तिथले फोटो व्हायरल होतात आणि मग जर इंटर रिलिजियस मॅटर असेल तर त्या केसमध्ये मग तिच्यातून मग ते, ते सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर की आहे ना लव जिहाद नावाची गोष्ट जी समोर येत असते परत परत आता काही दिवसांपूर्वी बऱ्यापैकी न्यूजमध्ये या गोष्टी होत्या आता ह्या सगळ्या ह्याच्यावरून सोशल मीडियावरून जे काही दोन कम्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये मग ती रोषाची विजं पेरली जातात आणि त्याचे जे परिणाम आहेत ते आपण भोगत असतो वेगवेगळ्या वेळी तर ही प्रायव्हसी हॅम्पर होते आहे स्पेशल मॅरेज ॲक्टमुळं याच्यात काय काय दिलं जातं बघा की जे कपल आहे त्यांचं नाव डेट ऑफ बर्थ एज ते काय काम करतात पॅरेंट्स नेम डिटेल्स ॲड्रेस पिनकोड आयडेंटी ती इन्फॉर्मेशन फोन नंबर सगळंच म्हणजे काय ठेवलेलंच नाही है ना घरी या जेवायला मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की एक रिक्वायरमेंट होती की बाबा ह्या सगळ्या गोष्टी नको की एक डिफरंट रिलिजियस मॅरेज आणि कास्टचा मेजर इशू आहे हा इंटर रिलिजियस मॅरेज आणि इंटर कास्ट म्हणजे असं नाही आहे की इंटर रिलिजियस असेल तरच राडा होणार आहे इथं कास्टच्या याच्यावरून पण सगळे आहे ना सत्तेचे तत्त्य पलटून जातात सो बेसिकली so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे सुप्रीम कोर्टामध्ये होतं आणि सुप्रीम कोर्ट याच्यावर हे करत आहे की बाबा ठीक आहे या गोष्टींवर विचार करूयात आपण त्याच्यानंतर मालदीवसनी पण डिफेंड केलेलं आहे है ना भारताबरोबरचे जे टाईस आहेत संबंधी की मालदीवज आणि भारताचे रिलेशन फार आधीपासून चांगले आहेत फक्त काय होतं ना की हे जे छोटे छोटे राष्ट्र आहे आपल्या आजूबाजूची ही सगळी चिल्लर पार्टीमधूनमधून आहे ना चीनकडं चाय प्यायला जात असते हा मोठा प्रॉब्लेम आहे है ना माले काय करत आहे की जवळपास एक पॉईंट चार बिलियन डॉलरचा जो करार आहे डेव्हलपमेंट आणि त्या सगळ्या गोष्टींसंबंधी तर चीनबरोबर चर्चा करता येते पण एकीकडे तुम्ही जर बघितलं तर शेवट लास्ट म्हणजे शेवटच्या महिन्यामध्येच आपण जवळपास पाचशे मिलियन डॉलर इतकं मदत केली होती त्यांना त्याच्यानंतर त्याच्या आधी शंभर मिलियन डॉलरची केलेली आहे मग आपण हे जे सगळे शेजारचे देश आहोत त्यांना सर्वांना खूप प्रॉपरली मदत करत असतो दोन हजार अठरामध्ये आपण जवळपास आठशे मिलियनचं जे काही क्रेडिट होतं लाईन ऑफ क्रेडिट ती पण डिक्लेअर केली होती कोविड नाईन्टीनमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर मालदीवला मदत केलेली आहे सो मालदीव एक महत्त्वाचं राष्ट्र आहे लक्षात ठेवा आपल्यासाठी मेकेदातू प्रकल्प कुठला आहे कर्नाटकमधला कालेश्वरम कुठला आहे तेलंगणा मला सांगा कालेश्वरम प्रकल्प आणि मेकेदातू प्रकल्प कोणकोणत्या नदीवर आहेत बरं हे हे पण सांगा धनंजय महतो हे छाऊ नर्तक होते बरोबर आहे गुरुप्रसाद मोहंती यांनी छाऊ नृत्यात धमसा आणि वाद्यांचा वापर सुरू केला तर तो धनंजय महतो यांनी केलेला आहे त्याच्यामुळे फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी यु एई बहरीन इस्रायलमध्ये नॉर्मलायझेशन अॅकॉर्ड ज्याला अब्राहम अॅकॉर्ड आपण बघितला होता ना तर हा दिवस कोणत्या देशाने काळा दिवस म्हणून हे केला तर पॅलेस्टाईन तर ते जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलमध्ये हाच मुद्दा आहे की कि तुम्ही किती करार करा शांतता तेव्हाच येऊ शकते ज्यावेळेस तुम्ही पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडवाल एवढं सिम्पल ते आर्टिकल होतं त्याचा मतीत अर्थ होता खालीलपैकी कोणता दिवस हिंदी दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस लक्षात ठेवा कारण तिच्यावरून परत स सदरन इंडियामधून प्रश्नचिन्ह उभे राहिलेत म्हणून वॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ एटीन फिफ्टी सेवन रिव्हल्ट इन इंडिया इंडियाज इंडिपेंडन्स इलॅबरेट ओके okay, दहा मार्कांसाठी एम पी एस सी एस हे भारतीय नागरिकांनी मूलभूत कर्तव्य पालन चारशे शब्द ना। है ना पहिला प्रश्न घ्या संयुक्त राष्ट्राच्या महिला आयोग सदस्यपदी भारताची निवड झाली संयुक्त राष्ट्र महिला आयोगाच्या सदस्यपदाचा काळ तीन वर्ष आहे फक्त अयोग्य फक्त बयोग्य दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य जोड्या लावा आता जागतिक महिला परिषद स्थळ आहे आणि वर्ष आहे बीजिंग कोपन हेगन मेक्सिको नैरोबी एकोणविसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याहत्तर हे पायतीच पाहिजे आपल्याला कारण आपण बीजिंगचा रेफरन्स काल बघितला होता लडाखमधील अद्जे अडोतीस हजार चौरस किमी भागावर चीनने बेकायदा ताबा केला आहे ब पाकिस्तानने पाकवक्त काश्मीरमधील पाच हजार एकशे ऐंशी चौरस किमी जमीन चीनला दिली आहे फक्त अबिनचूक फक्त ब बिनचूक दोन्ही बिनचूक दोन्ही चूक पिवळ्या समुद्राशी सीमा नसणारा देश ओळखा उत्तर कोरिया दक्षिण कोरिया चीन रशिया सोळा सप्टेंबर रोजी ओझोन दिवस साजरा केला जातो जीवनासाठी ओझोन हे दोन हजार वीसच्या ओझोन दिवसाचं संकल्पना सूत्र आहे फक्त अयोग्य फक्त ब योग्य दोन्ही योग्य यापैकी नाही तर या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो